महायुतीचे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीमध्ये मानखुर्दमध्ये सोमवारी संध्याकाळी दगडफेक झाल्याची घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये एक महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी कोटेचा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. दरम्यान टोपीवाल्या गुंडांनी मला इजा पोहोचवण्याच्या उद्देशानं माझ्यावर दगड भिरकवला होता असा आरोप त्यांनी मवियाचे उमेदवार संजय पाटील यांच्यावर केला आहे. दुसरीकडे 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मानखुर्दमध्ये येणार असून हिंमत असेल तर निशाणा चुकवू नका, समोरून वार करा असं थेट आव्हान मिहिर कोटेचा यांनी संजय पाटील यांना दिलेलं आहे. मानखुर्दमधून माझी प्रचार रॅली सुरू असताना संजय पाटलांचा टोपीवाल्या गुंड्यांनी माझ्यावरती मला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने परत एकदा दगडफेक केली. दुर्दैवाने माझी भगिनी व भाजपा कार्यकर्ता निहारिकाताई खोंदले यांचा मानेवर एक दगड लागला आणि त्यांना मार बसला आहे. काल देवनार पोलीस संजय पाटलांनी मुंबईत मानखुर्दला हे गुन्हेगारीचा अड्डाच बनवलेला आहे. जणू काही मुंबईत मिनी पाकिस्तान ते बनवत आहे. मी हे कदापि होऊ देणार नाही. उद्या 1 मेला मी पुन्हा एकदा खुलेआम मानखुर्दमध्ये येणार आहे. हिम्मत असेल तर समोरून वार करा, पाठीमागून नाही. लोकसभा निवडणूक प्रभारी आज गोवंडी येथे वॉर्ड नंबर 140 येथे मिहिरभाई कोटेचा उमेदवार यांची प्रचार यात्रा सुरू होती. उमेदवार मिहिरभाई कोटेचा आणि मी आम्ही रथयात्रेवर सामील होतो आणि रथयात्रा चांगल्या प्रकारे चालू असताना अचानक बॅक साईडला दगडफेक झाली आणि